Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. मागील वेळेस केवळ 1500 मतांनी पराभव झाला, पण यावेळी विजयी होऊन कोकणावर शिक्षक शिवसेनेचा झंडा फडकवणार असा निर्धार करत शिक्षक शिवसेनेचे कोकणचे नेते ज्ञानेश्वर म्हात्र्यांनी आगामी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल फुंकलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक सेनेचा मेळावा घेत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जोरदार मुसंडी मारत शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी ते बोलत होते. कोकण विभाग पुरस्कार सोहळ्याअंतर्गत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 80 लोकांचा आम्ही सत्कार या ठिकाणी करत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, ITI, त्याचबरोबर डिग्री कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत, अशा 80 लोकांना आम्ही आज या ठिकाणी सन्मानित केलं आहे. राज्य शासनाच्या वतीने किंवा शासकीय यंत्रणेच्या वतीने जे पुरस्कार दिले जातात ते मोजक्याच लोकांना दिले जातात. मात्र खऱ्या अर्थाने काम करणारा, या समाजाची सेवा करणारा, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची ही जी रेलचेल आहे ती सांभाळणारा जो आमचा खरा जो नेता असेल, तो संस्थाचालक असेल, मुख्याध्यापक असेल, आमचा शिक्षकेतर कर्मचारी असेल, त्याला कुठेतरी सन्मानित करावं या करता आज आम्ही या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. या सन्मानाच्या वतीने मला सगळ्या लोकांना सांगायचं होतं की हा पुरस्कार दिल्यानंतर आपली जबाबदारी वाढते की खऱ्या अर्थाने आपण जी शाळा चालवतो त्या शाळेमध्ये आपण काम करतो, ही काम करण्याची आपली जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्या अधिक आपल्या या कलागुणांना वाव देऊन अधिक आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, शाळेच्या प्रगतीसाठी काम करावं लागणार आहे. निश्चितपणे आज हे पुरस्कारार्थी जे आहेत त्यांचा सन्मान करून आम्हा सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. आमचे कमलेश गोसावी असतील, दर्पे सर असतील, राष्ट्रीय संघटनेचे आकाश तांबे सर असतील, या सर्वांच्या मदतीने आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. 80 लोक या ठिकाणी आनंदाने पुरस्कार घेऊन गेलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वांनी बंधन आणि नियम पाळून 2 टप्प्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदयजी सामंत साहेब होते, आमदार वैभवजी नाईक साहेब होते, जिल्हा प्रमुख होते, हे सर्वजण या ठिकाणी आले होते. या सर्वांनी आमच्या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी गुणगौरव केला आहे. त्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडलेला आहे. निश्चितपणे मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हार मानलेली नाही. आम्ही जे शिक्षक उभे होते या मतदारसंघामध्ये त्या सर्व शिक्षकांमध्ये मी सगळ्यात जास्त मतं घेतला. मी शिक्षक आहे आणि शिक्षक नसलेला माणूस निवडून गेलेला आहे. ही सगळ्यांची खंत आहे. आज कोकण विभागामध्ये कामं होत नाही आहेत, महाराष्ट्रामध्ये कामं होत नाहीत, कारण या शिक्षकांमध्ये 4 शिक्षक हे आमदारच नाही आहेत, म्हणजे शिक्षक आमदार हे शिक्षकच नाहीत अशी परिस्थिती. मग आमचे प्रश्न सुटणार कसे? पण त्याकरता मी सातत्याने मी रोज ठरवले की रोज एक तरी काम करायचं, म्हणजे कोणते असो, वैयक्तिक स्तरावरचा असो, शिक्षणाधिकाऱ्याचा असो किंवा उपसंचालक कार्यालयाचा असो, संचालक कार्यालयाचा असो, ही सर्व कामं सातत्याने आम्ही करत आहोत. आणि उदयजी नाईक साहेब, उदयजी सामंत साहेब आणि वैभवजी नाईक साहेब यांच्या मदतीने निश्चितपणे आम्ही भविष्यात हे यश संपादन करूच. त्याविषयी आपण त्यांना विचारलं तर बरं होईल, पण मी एक शिक्षक म्हणून शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी, शाळांसाठी सातत्याने काम करत राहील. त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. शिक्षक हा शिक्षकाच्या मदतीला धावून जातो, तसं मी माझ्या या शिक्षक बांधवांसाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातत्याने येत राहील आणि काम करत राहील. सर शेवटचा, निश्चितपणे मी उद्धव साहेबांकडे जाणार आहे. उदयजी सामंत साहेब मला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. तिथे गेल्यानंतर नुसतं शिक्षणाधिकारी कार्यालयात नाहीत तर मंत्रालय स्तरावरचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या वतीने अनेक शिक्षकांची, शाळांची कामं रगडली. त्याला कारण की लक्ष्मी दर्शन कुठेतरी व्हावं या अपेक्षा त्या लोक ठेवत असतात. आणि अशा ज्या काही अधिकाऱ्यांना आम्ही चाप लावण्यासाठी शिक्षक सेनेच्या वतीने 100% प्रयत्न करू. आम्ही सगळी शिक्षकांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांची कामं पूर्ण करून घेऊ. आणि असे काही भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.